सवाल तुमच्या हक्काचा. 15 वर्ष झाली तरीही इमारतींची दुरुस्ती नाही. सरकारी इमारती मात्र त्या स्वखर्चानंच दुरुस्त कराव्या लागतात. दुरुस्तीसाठी सरकारी दप्तरांचे उंबरठे झिजवले मात्र उपयोग काहीच नाही. अखेर त्यांनी कॉल केला झी हेल्पलाईनला. मुलुंडमधली ही पोस्ट आणि टेलिग्राम वसाहत, या वसाहतीत सध्या 360 रहिवाशी राहतात. हे रहिवाशी पोस्ट आणि BSNL चे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगारातून 30% रक्कम घरभाडं आणि त्या 30%तील 10% रक्कम देखभाल खर्चासाठी वापरली जाते. मात्र या इमारतीची अवस्था बघून या रकमेचा मुळीच वापर झालेला दिसत नाही. काही इमारतींना भेगा पडल्यात, छत गळू लागलाय. वसाहतीची डागडोजी करण्यासाठी या वसाहतीचे सचिव प्रमोद मुणगेकर मुंबईच्या GPO कार्यालयात वारंवार खेटा घालतायत. तरीही परिस्थितीत काहीच फरक पडलेला दिसत नाही. संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही जातो. केल्यानंतर आम्ही समस्या सांगतो त्यांना. असं साहेब लिखित सुद्धा लोकांच्या गेलेल्या असतात समस्या, तर ते नेहमी त्यांचं असं उत्तर असतं की फंड उपलब्ध नसल्यामुळे आम्ही संपूर्ण कामं करू शकत नाही आणि थोडक्यात रांगरगोटी करून हे अपुरी कामं राहतात. आणि त्याच्यामुळे ते एक म्हणजे जे ऑपरेशन करायला पाहिजे की ते मलमपट्टी नुसती करून काय चालत नाही ना. या वाईट परिस्थितीला कंटाळून इथल्या रहिवाशांनी शेवटी झी हेल्पलाईनकडे मदत मागितली. झी हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी या रहिवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोस्ट आणि टेलिग्राम वसाहत गाठली. इथल्या नागरिकांनी एकामागून एक वसाहतीतील समस्या सांगण्यास सुरुवात केली. 40 ते 50 वर्ष जुनी वसाहत असून काही इमारती कुठल्याही डागडुजीविना अजूनही तग धरून असल्याचं आम्हाला दिसून आलं. काही इमारतींच्या भिंतींना भेगा पडल्यात तर काही घरांची बाल्कनी कधी तुटेल याचा भरोसा नाही. ते स्लॅब पडलेलं खिडकीचं मी असे वाकत होते खाली आणि ते सळीसकट स्लॅब पडलं. स्वयंपाकघरात तर खूपच पाणी गळते आणि मला खूपच त्रास होतो. सगळं पाणी इथून असं पडतं, माझ्या अंगावर पडतं. मी ते सगळं चप्पल घालून मला काम करावं लागतं. जशी या इमारतींची अवस्था तशीच आजूबाजूच्या परिसराची देखील. या परिसराकडे दुर्लक्ष झाल्यानं या ठिकाणी रानटी झाडं झुडप दाटी वाटीनं वाढली. त्यामुळे लहान मुलांना खेळायला सुरक्षित जागाच नाही. रस्ताही खराब. इतक्या मोठ्या वसाहतीला सुरक्षा रक्षक नसल्यानं अपप्रवृत्तींना या ठिकाणी मोकळं रान मिळालंय. कंप्लेंट पण इथं खूप दिलं मी रूमच्या जवळजवळ. किती अर्ज दिले असतील सायन्स ऑफिसला, पण हे लोक काही येत नाही, बघत सुद्धा नाही आमचं. मुंबईच्या GPO कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा काहीच साध्य होत नसल्याची तक्रार देखील नागरिकांनी झी हेल्पलाईनकडे केली. अखेर त्यांचीही तक्रार घेऊन आम्ही गाठलं मुंबईचं GPO कार्यालय. येथील अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतली. मुलुंडच्या पोस्ट आणि टेलिग्राम वसाहतीच्या दुरावस्थेची माहिती त्यांना दिली. यावर त्यांनी बजेटचं कारण पुढे केलं. मुलुंड येथील जे रहिवासी राहत आहेत ती सोसायटी मधली दुरावस्थाविषयी पोस्ट मास्टर मुंबईचे रिजनल जे ऑफिसर्स आहेत त्यांना आम्ही विचारलं, पण त्यांनी कॅमेरासमोर बोलायला नकार दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार येणारा फंड सेंट्रलकडून बिल्डिंग रिपेअरिंगसाठी फारच अल्प आहे आणि त्या तुलनेने कामंही अधिक आहेत. यामुळे फारसा प्रत्येकाला न्याय देता येत नाही अशी कबुलीही त्यांनी दिली. पण पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करू असाही त्यांनी आश्वासन दिलं आहे. तरी देखील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलुंडचे रहिवासी हे ज्या सोसायटीत राहत आहेत तिथली दुरावस्था पाहता मरण फार दूरवर नाही असंच म्हणावं लागेल. मुलुंडवरून अमोल पेडणेकरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.